सगळे जो ग्रुप होता तो नुकतंच पौगंड अवस्था ओलांडून आम्ही पुढे गेलो होतो. आणि एकीकडे यांनी जसं उल्लेख केला तसं मी सायकोलॉजी विषय पण शिकत होतो आणि तो विषय शिकताना असं सतत जाणवायचं की अरे जी जी उदाहरणं आहेत ती सगळी परदेशी आहे. म्हणजे मुलीला डेटिंग करायचंय त्याच्यामुळे तिला बाहेर जायचंय, मग आईला ते तिला जाऊ द्यायचं नाही म्हणून ती कुठं आजारी पडते, अमुक होतं तमुक होतं. आणि तो अभ्यास करताना मला जाणवायचं की अरे माझ्या देशातलं माझ्या राज्यातलं मी जे मराठी मुलं पाहतोय त्यांचं काहीच येत नाही या पुस्तकात. म्हणजे काही गोष्टी जरी वैश्विक सारख्याच असल्या त्या अवस्थेतल्या त्या पौगंड अवस्थेतल्या तरी सुद्धा अनेक जिथे चाळीत एखादा मुलगा वयात होतो त्याला स्वतःचं पूर्ण शरीर पण आरशात बघायला त्याला एकटेपणा मिळत नाही एवढी मोठी फॅमिली असते. अशात मुलं कधीतरी वयात येतात ते अनेक गोष्टी ते काहीच न येता हे मी परिचयच काहीतरी वाचतोय. आणि कुठेतरी मला वाटलं की आपल्या मूर्ती जे चंदू म्हणाला की मी लिहावं आणि याने विकसित करावी बाकीच्यानी सगळी बाकी व्यवस्था करावी म्हणजे काय तर आपले आपण ते उत्कटपणे कसं मांडू जर आत्ताच पौगंड अवस्था आपली मागे गेली. आणि म्हणून पौगंडवर एक ते नाटक येईल आणि ते पहिलं आमचं नाटक होतं बेसिकली की जे आमची एक परिभाषा त्याच्यातून हे झाली की ज्याला कोणतीही गोष्ट नाही की असं होतं तो तिकडे जातो इकडे जातो काही फक्त 10 ते 12 मुलांचा कोरस होता आणि त्यांचे अनुभव पौगंड अवस्थेविषयीचे असं तो कोरस अतिशय सुंदर दिग्दर्शित केला होता. म्हणजे ते पहिलं ज्याला बॉक्स सेट नाही दिवाणखान्याचा सेट नाही काही नाही काही नाही आणि त्याच्यात फार इंटरेस्टिंग पद्धतीने आम्हाला ते मुली करता आलं की आम्ही पण नुकतंच हॉस्टेलवर वगैरे पण सगळे राहायचो आणि सगळी आजूबाजूची मुलं बघितली होती. म्हणजे आपली आमचा मित्र असेल तर तो पण म्हणजे ते टिपिकल असतं ना त्या वयात की सिगरेट तर पितात पण जे सिगरेट प्यायची पण त्याच्यात पण एक भूषण वाटत असत म्हणजे त्याची जर काही फार स्तुती नाही झाली तर मग मजा नाही का पितो याचं समर्थन झालं ना. तर ते आमचा एक मित्र होता फॉर एक्झाम्पल आणि तो पण असे सिगरेट वगैरे प्यायचा आणि मला असं झालंय ही घटना खूप दुर्दैवी आहे पण कुणी तर येईल मग त्याची पण त्याच्या पण दोन सिगरेट झाल्या वगैरे वगैरे आणि अमुक सगळं करून झालं आज माझ्या बाबांशी भांडण आणि मी काहीच रेस्पॉन्स त्याला द्यायचो त्याला वाटायचं मी कुठेतरी म्हणेल अरे सिगरेट ठेवू नकोस चांगलं नाही वगैरे आणि मग हळूहळू की ही त्या त्या वयातली गंमत असते आत्महत्या प्रत्येकाला एकदा करावीशी वाटते त्या वयात पण कोणी करत नाही. त्याच्यानंतर प्रत्येकाचा एक कुणीतरी आदर्श असतो म्हणजे अगदी म्हणजे पाणीवाला जरी असेल कोळी असेल किंवा अजून सरे गुरुजी पण असते ही सगळी जी गंमत आहे त्याचा आम्ही खोलास केला आणि तिकडे ते मगाशी पण तुम्हाला तिकडे पुन्हा म्हणजे जसं विचार हा म्हणाला तसं रंगमंचाच्या वेगवेगळ्या शक्यता आम्हाला पडताळून या नाटकाच्या निमित्ताने पाहता आल्या आणि त्याच्यामुळे सगळा जो ग्रुप आहे त्याला एक अजून दिशा मिळेल. म्हणजे आज म्हणा मला असं त्या 5 वर्षांचा अंश वाटतं जे म्हणाला की 10 वर्षांचं काम आम्ही 5 वर्षात किंवा म्हणजे काय मला नेहमी असं वाटतं मला खूप म्हणजे कदाचित चुकीचं असेल पण मला हौशी रंगभूमी किंवा हौशी नाट्य चळवळ वगैरे मला फार असं हौशी शब्द नाही वाटतं असं वाटतं. आमची गंमत ही होती की आम्ही प्रायोगिक नाटक करत होतो त्याच्यात कोणताही पैसा आम्हाला मिळत नव्हता आमचे पैसे जातच होते पण त्याच्यात असा हौशीपणा होता त्याच्यात प्रोफिशियन्सी होती प्रोफेशनल नव्हतं पण प्रोफिशियन्सी होती त्याच्यात तीच शिस्त होती तीच प्रत्येक गोष्ट कशीच व्हायला पाहिजे असा याचा अत्यंत आग्रहीपणा होता. म्हणजे याचा तो आग्रहीपणा जो तिथून सुरू झाला आहे तो आता मुंबईचे लोक तो विचारे अनेक बाबतीतला की हे असं पाहिजे म्हणजे असंच पाहिजे तो काटेकोरपणा ती स्पीच वरचं जे याने हिंदी नाटकाचा उल्लेख केला आषाढ्या हिंदीनं आपण केलं राकेशांचं आणि त्याच्या बाबतीत त्याच्या फक्त स्पीचवर मेहनत म्हणजे भाषेवर त्याच्या मेहनतीसाठी हिंदीच्या हे तासन तास गच्चीवर तालीमपर्यंत बसायचं आणि आमचं तेव्हा फेस्टिवल होतं आम्ही पटकन स्पर्धेत उभा राहिलो आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत 2-3 नाटकं केली पण फक्त स्पर्धेत उत्तर करायचं नाही असं आम्ही ठरवलं आणि एक दिवस म्हणजे एक जण एका नाटकाची जबाबदारी करत होता कारण फेस्टिवल आहे आणि एक दिवस अचानक मी आषाढ्या एक दिनची तालीम पाहिली मी पाहिलीच नव्हती आणि माझेच मित्र माझेच म्हणजे नंतर म्हणजे प्रतीक्षाही त्याच्या कुटुंबीय सफाई होता पण ते इतके अनोळखी वाटायला लागले त्यांची बॉडी लँग्वेज कम्प्लीट बदलली ते आता मला ओळखते मल्लिका आणि कालिदासच वाटत होते. तर हे जे काया पालट करण्याचं जे सामर्थ्य दिग्दर्शक आणि ऍक्टरना पण ते ऍबसॉर्ब करण्याची त्यांची जी ताकद असते ती आम्ही पहिल्यांदा अनुभवली आणि असं वाटलं की ऍक्टरने त्यात सगळं लिहायला पाहिजे
भौगोल मधल्या एका एक्सपेरिमेंटल फॉर्म पासून ते आषाढ एक दिन सारख्या त्याच्यापर्यंत, त्यामुळे ती पाच वर्ष ही एका प्रयोगशाळेसारखी आम्हाला. अतुल मध्ये डिस्टर्ब करतो की आपण सगळेच काम करत असतो, आम्ही बाहेर चार पाच वर्ष काम करून मग नाट्यशास्त्राला जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा आधी प्रॅक्टिकल आणि मग थिअरी असं झालं आणि त्याचा फार फायदा झाला की याला याला आपण हे करतच होतो तान्वी, पण याला कंपोजिशन म्हणतात, याला मुवमेंट म्हणतात, हे ब्लॉकिंग असतं, हे या प्रकारची रचना आहे, हा या प्रकारचा इझम आहे, या प्रकारचं थिअरी आहे, हे नंतर कळल्याचे आम्हाला फायदे झाले. आणि जिगीशांनी एक मास्टर ग्रुप सारखं काम करण्याचा प्रयत्न केला, आमच्यापैकी प्रत्येकाला लाइटिंग करता येत होतं, प्रत्येकाला म्युझिक ऑपरेट करता येतो, प्रत्येकाला मेकअप करता येत होता, प्रत्येकाला सेट लावता येत होता, मुली मुलींना सुद्धा. असे किती जण ग्रुप करायचे? असे 25 जण होते जिगीशाच्या ग्रुपला. आणि सगळे नाही गेले, त्याच्यापैकी 10 ते 12 जण गेले, काही कारण नंतर प्रोफेशन कुटुंब काही गोष्टींचा जो असतो भाग, पण 12 जण मी नंतर पुढे गेलो त्याची गोष्ट पुढे सांगतो. त्या पौगंड नाटकामध्ये प्रशांतने साने गुरुजींचं काम केलं होतं स्वतः, आणि त्याची गंमत अशी आहे की खरं तर प्रशांतच्या घरी आई वडिलांना दोघांनाही साने गुरुजींचा सहवास लाभला, आणि अशा राष्ट्रसेवा दलाचे आई वडिलांचे संस्कार त्याच्यावर होते. पण इथे साने गुरुजी फार भाबडेपणाने येत नव्हते, साने गुरुजींच्या भाबडेपणावर बोट ठेवलं जात. तर कुमार केतकरांनी साने गुरुजींना अनावृत्त पत्र लिहिलं होतं पौगंड नाटक बघून, तरी परीक्षणच त्या फॉर्मॅटमध्ये आमच्या ज्या चर्चा घडत होत्या होण्याचा कल झाला होता किंवा नाटकात आम्ही रंगू लागलो होतो छान पद्धतीने, त्याचा फायदा आतापर्यंत मिळतोय त्या एनर्जीचा असं मला वाटत. तुम्ही म्हणजे औरंगाबाद हे तुम्हाला कमी का वाटत नाही मुंबईला जायचं आणि त्याच्या पुढचा एकदम आपण जमकट घेऊन पुढे जाऊ की इतके वर्ष जिगीशा का आणि कसं टिकवले? साधारणपणे एका संस्थेच्या 2-3 संस्था होत्या या दरम्यानच्या काळात, पण जिगीशा टिकू नये आणि कुठेही असूया नाहीये, तर आधी तिकडून का गेला आणि हे कसं टिकू नये? मग नंतर आपण एक नाटकाने सर्वांकडे हा तो खास अगदी लातूर देवगावकर प्रश्नाच्या आरंभात कमी का वाटायला लागलं म्हणून औरंगाबाद सोडून गेलो नाही. त्या आपल्याला असं ज्याला म्हणतो की असं लक्षात आलं की आधीच्या 2-3 पिढ्यांमध्ये आम्ही हे ऑब्झर्व करत होतो, हेही पुन्हा आवर्जून सांगतो म्हणजे आम्ही उगीच एकमेकांची स्तुती करण्यासाठी तर बसलो नाही, पण मला जिगीशाच्या या संपूर्ण यशामध्ये फक्त एका माणसाच्या दृष्टीला 1000 मार्क द्यावेसे वाटतात की अशा प्रकारचं व्हिजन, अशा प्रकारचं इमॅजिन करणं, अशा प्रकारचं व्हिज्युअल करणं की आपण जातोय स्थलांतर करू शकेल ही फक्त कल्पना प्रशांत दळवे नावाच्या डोक्यात, आणि तो आता इथे आहे म्हणून आपण त्याचं अभिनंदन जरूर केलं. कारण अशा प्रकारची विजन जर त्याला नसती तर कदाचित सगळंच चांगलं झालं असतं, वाईट काहीच नसतं झालं, पण त्याला एक ठोस आखीव स्वरूप आणि निश्चित असा प्रोग्राम होऊन तू जे म्हणतोस की जिगीशाची अशी पुढची वाटचाल होऊ शकली नसती. आम्ही सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातले होतो, काही फार कोणाकडे बंगले गाड्या अशी स्थावर जंगम मालमत्ता नव्हती, शिक्षक प्राध्यापक असं यांचीच मुलं सगळीजण होती, माझे तर स्वतःच्या घरची आर्थिक परिस्थिती जरा जास्त निम्न दर्जाची होती, माझे वडील नगरपालिकेमध्ये शिपाई म्हणून काम करत होते, त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हाही आणि आम्ही सगळं बरोबर 20, 21, 22, 23, 24, 25 या वयोगटात होतो. एक दिवस मला प्रशांतनी अजून मला आठवतं की आमच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या फार सुंदर परिसर येतो सुभेदारी गेस्ट हाऊसच्या बाजूचा, संध्याकाळी आम्ही तिथे दोघेच जण होतो आणि तो म्हणाला की मला काहीतरी बोलायचं सगळ्यांशी बोलण्या अगोदर तुझ्याशी, मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीचं काम करतोय त्याच्यापैकी काही जणांनी यामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची क्षमता मला दिसते, आणि आपण जर इथेच थांबलो आत्ता तर आपण नोकरीला लागू. आम्ही दोघे नोकरीला लागलो होतो इनफॅक्ट लोकमत मध्ये, आपण नोकरीला लागू मग आपण 2-व्हीलर घेऊ, मग आपली लग्न होतील, मग आपण मातृकृपा पितृकृपा नावाची घर बांधू, आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या मुलांना सांगू की आम्ही जर त्या काळीच गेलो असतो तर पुणे मुंबईकडे काहीतरी करून दाखवलं असतं, अशा आपण कहाणी ऐकवत. यालाच पॅरलल असं पण एक होतं की खरंच आमच्या आधीची एक पिढी ही जी उत्तम विद्वत्तापूर्ण माणसं होती, त्याच्यामध्ये लक्ष्मण देशपांडे स्वतः असतील, नंतर त्यांनी वराडमुळे त्या बॅरिकेड्स मोडल्या, पण कुमार देशमुख असतील, डॉक्टर अजित चौधरी असतील, चंद्रलाल शिरोडे असतील, जयश्री गोडसे मॅडम असतील, जयंत फडके असेल, वसंत दातार असतील, किती नावं दिली
की नाटकाच्या दृष्टीने परफेक्ट असणारी माणसं फक्त त्यांच्या वयोगटात प्रोफेशन आणि हाऊस म्हणूनच ते काम करू शकत होती. तोपर्यंत स्थलांतराचा निर्णय सगळा केला होता आणि तो ठरवूनही घेता आला नसता. अशा वेळेला आपण आणि आपण आम्ही सगळे शिक्षित होतो, कुठेतरी जाऊन एक स्ट्रगल करायचं आहे असं काहीतरी वेळाचं दौडले असं पण नव्हतं वेगळ्या अर्थाने की आम्ही चल काहीतरी करू असं नाही. असं होतं की दोन वर्ष आम्ही मुदत एकमेका आपण आपल्याला देऊ आणि काहीतरी करून बघू नाही तर परत येऊ, कारण प्रत्येकाकडे डिग्री पण होती. अशा पद्धतीची एक रचना प्रशांतने सजेस्ट केल्यामुळे वेळीच आम्ही स्थलांतरित होऊ शकलो. ही कल्पना नंतर आम्ही इतरांना बोलून दाखवली आणि आमच्या सगळ्या पालकांचे विशेष आभार आहेत की ज्याच्यामध्ये मुलींचे आई वडील पण होते. या चार पाच मुली पण आमच्याबरोबर स्थलांतरित झाल्या. मुलं तर पाहायला परवानगी तशी मिळणं ती सुद्धा अवघडच होती, कारण काही माहिती नव्हतं तिथे जाऊन काय होणार आहे आणि कसं होणार. अशा परिस्थितीमध्ये हा स्थलांतराचा निर्णय पुढे खूप अभिताभाच्या दृष्टीने महत्वाचा ठरला आणि तो निर्णय प्रशांत यांनी म्हणाला. आमचं तोपर्यंत सुरू झालं होतं म्हणजे औरंगाबाद मध्ये आमची जी दिशा प्रेक्षक सभासद योजना झाली होती, 250 सभासद होते. ते आमच्या सगळ्या नाटकांना यायचे, नाट्य महोत्सवांना यायचे. मुंबईहून कमलाकर सोनटक्के, पुण्याहून दीपा देशपांडे वगैरे हे आमच्या फेस्टिवलला यायचे. कारण आमची धडपड होती की त्यांना पण आपण आपलं दाखवलं पाहिजे आपण काय करतोय आणि ते बरोबर करतोय का असं आम्ही सतत खात्री करून यायचो. गमती गमती असेही होते की मी आणि आम्ही मुंबईच्या आहे तेव्हा वर्तमानपत्रात असं आजच्यासारखं नव्हतं की मुंबईच्या जाहिराती इथे दिसणार नाही, तिथल्या जाहिराती तिथे, एकच सगळीकडे जाहिराती दिसायच्या. त्या नाटकांच्या जाहिराती बघून 5 नाटक 2 दिवसात पाहायला आम्ही फक्त मुंबईला यायचो आणि 5 नाटक ती बघायची आणि ते घेऊन जायचं. मग ग्रुप समोर बसायचं, सगळ्यांना तो अनुभव शेअर करायचा. याच्यात एक धडपड अशी होती की आपण औरंगाबादला आहोत म्हणजे काय असतं त्या त्या काळाची एक संवेदना असते असं मला नेहमी वाटतं. तर आपण औरंगाबादला आहोत, तिकडे जाऊन मुंबई जाऊ द्या, जरा आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही जरा औरंगाबाद नाही असं नाही. ते जे नाटक करत आहे आणि आपण औरंगाबादला जे नाटक करतोय त्याच्यात कुठेही आपल्याला सूट नकोय. आपलं नाटक तितकंच चांगलं पाहिजे आणि आपली संवेदना तीच पाहिजे. प्रत्येक काळाची म्हणून एक संवेदना, रंग संवेदना म्हणजे असं असं नाही आपल्याला म्हणता येत की इथे जरा आम्हाला सूट द्या असं कुठेही म्हणता येत. आणि आम्ही ते फक्त खात्री करून जायला ती नाटक बघायचो की आपल्या खूप अंतर आपल्याला जे ग्रेट वाटतंय ते खरंच ग्रेट सोडा, पण नक्की अप टू द मार्क आहे ना. आणि ते झाल्यानंतर असं जाणवलं की अरे आपण बहुधा चांगलं वाईट पेक्षा योग्य मार्गाने चांगलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. आणि काही काळानंतर भीती काय असते असं जेव्हा तुमचं छान सगळं चाललेलं असतं, सगळे तुमची स्तुती करत असतात, सगळे जे पेपरमध्ये जिथल्या वर्तमानपत्रस्थानी तुमच्याबद्दल कौतुक येत असतं तेव्हा सॅच्युरेशन पॉईंट येण्याची शक्यता असते. आज आपण म्हणतो तेव्हा तो शब्द वापरायचो नाही, कम्फर्ट झोन वगैरे जे आपण म्हणतो आज तो कम्फर्ट झोन येऊ नये. आणि आज म्हटलं ते आता सगळं उत्तम चाललंय म्हणून आपण तिकडे फक्त रमू नये. आणि मुंबई हे असं एक केंद्र होतं की तिकडे फक्त कोणत्या आकर्षणापोटी आम्ही गेलो नव्हतो. तर आम्हाला गंमत वाटायची की हे असं शहर आहे जिथे सकाळी 11 थिएटर फुल होत. सकाळी 11 शिवाजी मंदिरला जेव्हा हाऊसफुलचे प्रयोग आम्ही बघायचो आणि फक्त गर्दी म्हणून पण आकर्षण नाही पण एवढे लोक नाटक पाहू इच्छितात, तर त्या रंगमंचावर आपण काहीतरी सादर करू शकलो पाहिजे. एकच आस होती आणि आज हे खूप सगळं सोपं वाटतंय पण तेव्हा फक्त नाटक ही गोष्ट होती. आणि सिनेमा कोणतीही मालिका भिलिका हे काहीही किशोर काही अस्तित्वातच नव्हतं, त्यामुळे आम्हाला कल्पनाच नव्हती आम्ही तिकडून तिकडे जाऊन काय खाणार पिणार आहोत. आमचं नाटकावर पोट भरू शकेल अशीही आम्हाला काही आशा नव्हती. म्हणून आम्ही नोकरी घेऊन जायचं ठरवलं. आणि म्हणून याचं उत्तर असं की तो सॅच्युरेशन पॉईंट येऊ नये, आपण स्वतःवरच खुश होऊन तिथे रमू नये म्हणून बाहेर जाऊन अजून एका मोठ्या व्यापक पटावर आपण स्वतःला चेक करावं, त्या नकाशावर बघावं. आणि मुंबई असं सेंटर आहे जिथे हे मी म्हणाल मुख्य धार तर आहेच, त्याशिवाय वेगवेगळे महोत्सव होतात हे आपल्याला बघायला मिळाले राष्ट्रीय पातळीवरचे, त्याच्यातून आपण अजून अजून प्रगल्भ होत जावं. आणि 24 जर आपल्याला नाटक करायचंय तर या शहराशिवाय आपल्याला पर्याय नाही असं जाणवल्यामुळे मग तो निर्णय घेतला. आणि चंदू म्हणाला त्याप्रमाणे मी निर्णय घेतला मला असं वाटणं, पण 10-12 जणांनी त्यासाठी तयार होणं आणि त्यांच्या पालकांनी तयार होणं ही खूप अद्भुत अशी गोष्ट होती. त्यावेळी आणि सगळ्यांनी टप्पे टप्पे नाही आले, कुठेतरी असेल डोक्यात तेव्हा कसं आलं माहित नाही.
की जायचं मुंबई, मग एक टिपिकल स्ट्रगल करायचं, मग दिशाही इकडे तिकडे फिरायचं असं नाही. तुम्ही वेळेत ते काम घ्यायचं, मग अरे बापरे आता पोट आहे याच्यावर माझं, म्हणजे मग शिवाजी मंदिरचं समोर उभं राहायचं आणि जे आता मी याच्यात एक छोटी एंट्री माझी उशळायचं असं नाही. तर मी लोकसत्तामध्ये रीतसर नोकरी घेत, चंदोली मुंबई सकाळमध्ये नोकरी त्याला मिळाली. अजून आमचे जे मित्र आहेत अभय जोशी, मुख्य म्हणजे आता फक्त आमचं दोघांचं झालं, म्हणजे इतर आपण म्हणतोय. तर पहिल्यांदा असं होत असेल की ऍक्टिंगसाठी येणं ही तर आता खूपच कॉमन गोष्ट झालेली आहे गेल्या 30 वर्षात. पण आमचे जे मित्र आहेत, जे जितेंद्र कुलकर्णी आहे, श्रीपाद पद्माकर आहे, हे लोक नाट्य व्यवस्थापन करण्यासाठी मुंबईत आहे. बरं, तेव्हा काय माहिती होतं, भवितव्य काय होतं, कुठे काय इन्कम होतं, म्हणजे त्यावेळी ते जाऊ द्या. आम्ही जेव्हा नाटक करायला लागलो, आमचं नाटक जेव्हा झालं तेव्हा 150 रुपये वगैरे एका प्रयोगाचे मिळायचे. आणि त्याच्या आधीची मी 7-5 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. पण सगळे एक श्रेय जायचंय. तुम्ही म्हणता आपण हेच आपल्याला आयुष्यभर करायचंय, ही जिद्द सगळ्यांची महत्वाची होती. प्रतिमा आहे, प्रतीक्षा आहे, सरिता कुलकर्णी म्हणून आहे, ती आहे. त्याच्यानंतर अभय जोशी आमचा मित्र आहे, त्याच्यानंतर समीर आहे, मिलिंद सफरी आहे, मिलिंद जोशी, असे सगळे आम्ही 12-15 जण थोडे थोडे 6 महिन्यांनी पुढे याच्यात असे आलो आणि मुंबईत आम्ही प्रवेश केला. आता या टप्प्यातलं पहिलं महत्वाचं नाटक चार चौघी, चार चौघीची जन्मकथा. आणि नंतर चार चौघीची जन्मकथा बरेचदा खरं म्हणजे बोललेलं आहे, पण थोडस म्हणजे स्त्री नावाची एकांकिका मी सांगितली त्याची कुठेतरी बीज चार चौघीच्या जन्मकथेत आहेत असं वाटत. पूर्ण स्पॅन वेगळा आहे, पण स्त्रीच्या निमित्ताने या प्रश्नाबद्दलची, स्त्रियांच्या प्रश्नाबद्दलची जागरूकता मनात कुठेतरी निर्माण झाली आणि असं वाटलं की स्त्री आपण छान करतोय, त्याचे 1/16 प्रयोग झाले की कुठेही आपण सादर करतो, पण स्त्रियांचा प्रश्न आणि त्याचा हे अधिक वास आहे आणि तो मुख्यधारे खूप मोठ्या प्रेक्षक वर्गासमोर गेला पाहिजे. पण आतापर्यंत कसं झालं होतं की अर्थार्जन करणारी स्त्री नाटकात आलेली होती, मला कुठेतरी दिसत होती जीवनाचा अर्थ शोधू पाहणारी, अस्मिता शोधू पाहणारी स्त्री. औरंगाबादला मदर्स याचा एक त्याचा प्रभाव आहे, हो मदर्स हाऊसचा पाहिजे. आणि कुठेतरी त्याच्यामुळे सवय थोडीशी अशी झाली की पहिल्यांदा स्त्री व्यक्तिरेखा खूप स्ट्रॉंग अशी आपण पद्धती गंमत झाली. आणि हे होतं ना, औरंगाबादमध्ये खूप कॅरेक्टर्स, खूप व्यक्तिमत्व बघता येईल. उद्या मंगल संसारा वगैरे पण ज्या आहे, म्हणजे कुठेतरी राशीन सारख्या छोट्या गावात एक मुलगी आणि तिकडे एक कार्यकर्ता जातो आणि त्यांचा प्रेमविवाह होतो आणि जिच्या घरी शिक्षणाची काहीही परंपरा नाही ती नंतर गोल्ड मेडलिस्ट होऊ शकते. एवढं शक्ती आणि एवढी ताकद ज्या स्त्री व्यक्तिमत्वांमध्ये आहे, त्याचा स्ट्रगल नेमका काय आहे. अनेक जणी औरंगाबादला बघितल्या होत्या, मराठवाड्यात बघितल्या होती, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर वेगळे निर्णय घेतले होते आणि ते वेगळे निर्णय निभवले पण होते. फक्त असे घेणं असं नाही, ते निभवले पण होते. ते हे कुठेतरी नाटकात यावं असं वाटत होते. त्याच्यामुळे तो सगळा काळ जो औरंगाबादमध्ये बघितला होता, मराठवाड्यात बघितला होता, तो कुठेतरी चार चौघीत नकळत झाला. आणि मी जे म्हणालो की आम्ही बाहेर 91 साली 91 87 साली आम्ही आलो आणि 91 साली माझं पहिलं नाटक झालं. साधारणपणे चार चौघी विषयी बोलताना कायम स्त्रीवाद या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जात, परंतु तुझ्या मनामध्ये त्या पद्धतीने तसा तो स्त्रीवाद नव्हता. तर स्त्री विषयी तुझा जो लहानपणापासून दृष्टिकोन तयार झाला आणि एक कणखर स्त्री जी नंतर पूर्ण वाडा नाट्यत्रयीपर्यंत येते, ती या पद्धतीने तुला दाखवताना म्हणजे नेमकं आदर्शवाद नसताना सुद्धा या पद्धतीने येत हे कसं मनामध्ये तयार झालं आणि ते कसं भेटत. मला नेहमी मला असं वाटतं की एक फॅसिनेशन, एक आकर्षण होतं की नेमकं काय प्रक्रिया आहे बाबा, ही कोणती ताकद येते. कसं असतं, गौरी देशपांडेच्या एका कथेत फार सुंदर आलेलं आहे, म्हणजे ती मराठा आजी त्या एक पांगळ्यामध्ये की त्या सुनीला म्हणते किंवा मुलीला की अगं म्हणजे आम्ही जे निर्णय स्वतः घेतले नव्हते त्याचा दोष नेहमी दुसऱ्यावर ढकलू शकत होतो, पण तुम्ही जेव्हा स्वतः निर्णय घेता तेव्हा तुम्हाला दुसऱ्यावर ते ढकलायची पण संधी नाही आणि ते तुम्ही खूप जबाबदारीने निभवता, म्हणजे निगेटिव्ह निभवता, ते हिमतीने तो निर्णय निर्णयाला सामोरे जाता.
त्याचे जे अडथळे ते निर्णय येणार ते सुद्धा तुम्ही सहन करता. ही जी ताकद आहे ती मला खूप हे करत होती. पण 400 लिहिताना पुन्हा गंमत अशी झाली, मला पुन्हा ते कुठेही म्हणजे स्त्रीवादी म्हटलं ते टिपिकल स्त्रीवादी करायचं. मला सगळ्यात मला असं वाटतं की 400 यशामध्ये गंमत अशी झाली, 400 लिहिलं पहिलं नाटक म्हणून मुंबईचं आणि आम्ही काही निर्मात्यांना वगैरे वाचून दाखवलं की निर्मात्या लता नागरीकर ज्या आहेत त्या पहिल्याच वाचनात तयार झाल्या. पण नंतर आमचं काही जणांसमोर त्यांनी वाचन ठेवलं, मला अजूनही आठवत आहे, एक 7-8 जणांना त्यांनी थिएटरमध्ये बोलवलं आणि नवीन नाटक माझ्याकडनं खूप उत्साही खंबीर निर्मात्या होत्या आणि त्यांनी बोलवलं आणि कसं वाटतंय नाटक असं बोलून वाचून दाखवलं. तर त्याच्यापैकी 1-2 रंगकर्मी जे होते ते म्हणाले नाटक चांगले बाई पण हे 8 मार्क्सचं आहे. म्हणजे मला नेमकं कळलंच नाही म्हणजे काय ते थोडक्यात 8 मार्क्सला जो महिला दिन आपला साजरा होतो तर तेवढ्या पुरते 4-5 प्रयोग याचे होते. कारण खूप वैचारिक आणि लोक वैचारिक वगैरे मुख्य झाले व्यावसायिक रंगभूमी चालत नाही आणि गोष्ट नाहीये हो त्या बायका एवढं मोठं मोठं बोलतात. 4 चौघीमध्ये 22 मिनिटाचा एक फुलींच स्वगत आहे तर हे लोक कसा ऐकणार, बाल्कनीतले लोक निघून जातील असं ते आम्ही सांगूनच टाकलं. पण ती बाई पण डर म्हणून आणि आम्ही एक ठरवलं की आम्ही याच्यातलं एकही गोष्ट टाकणार नाही. जर हे नाटक झालं तर ते याच पद्धतीने झालं तर होईल, नाही तर नाही झालं तरी चालेल. त्याच्यानंतर आर्टिस्ट पण खूप चांगल्या चांगल्या अभिनेत्री ज्या आहेत त्यापैकी 3 जणींनी जवळजवळ त्यातलं विद्याचा जो रोड आहे तो नाटक खूप चांगलं चांगलं सांगून नाटक म्हणजे मला खूप आवडलाय. 22 मिनिटाचं जरा फोनचं स्वगत म्हणजे जरा भीती वाटत एवढं नाही ऐकून घेणार. आणि गंमत अशी की त्याच नाटकाचे पुढे 1000 प्रयोग झाले, 1000 आणि त्या 22 मिनिटाचं जे स्वगत वंदना गुप्ते करायची ते स्वगत त्या नाटकातला हाय पॉईंट ठरलं, मास्टरपीस ठरला. म्हणजे आमचा एक समोर एक फोटोग्राफर होता उदय मेळगावकर म्हणून, मला आठवत शिवाजी मंदिरला जेव्हा जेव्हा 400 प्रयोग असायचा तेव्हा तो विंगेतून तो प्रयोग पाहायचा आणि तो प्रवेश पाहायचा विशेषतः. त्याच्यामुळे कसं असतं की तुम्ही वेगळं काही द्यायची जर तुमची तयारी असेल तर ते प्रेक्षक बघतात आणि आम्हाला 400 निमित्ताने हा खूप मोठा विश्वास मिळाला की मुख्य धारा व्यावसायिक म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं समजायची काही गरज नाही. आणि आपण जे औरंगाबादला नाटक करत होतो जे प्रामाणिकपणे करत होतो तेच तिकडे करायचं आहे. व्यावसायिक आहे म्हणून काही गणित बिणित आपल्याला करायची नाहीये, नाही तर टिपिकल असतात ना नोकर येणार आणि फर्निचर पुसणार मग अमुक होणार तमुक होणार काही नोकर लागणार. आपल्याला जे भिडलंय ना आपला विश्वास आहे ना आपण जे लिहिलंय त्याच्यावर आणि आपल्याला काहीतरी म्हणायचं काहीतरी सांगायचंय आणि प्रेक्षकांनी इतकं मूर्ख का समजायचं. आपण प्रेक्षकांचा बुद्ध्यांक आणि भावनांक आम्ही एकच गोष्ट केली लोकांनी की त्याच्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवला होतं काय. कधीतरी लेखक असेही काही म्हणणारे होते की कायच तरी व्यावसायिकला चालत असं चालत नाही, ते प्रत्येक अंकात एक काहीतरी गडबड पाहिजे घटना पाहिजे लक्षात आलं की नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि म्हणजे मी ऍक्च्युली मला पण असं नाटक लिहायचं आहे पण आता एक मध्ये मी एक फ्लॅट घेतोय, फ्लॅट घेणं झालं की मग मी असं नाटक लिहिणार. अरे फ्लॅट घेणं झाल्यावर तुझी संवेदना तीच राहील का आधीची, फ्लॅट घेणं याच्यात काही गैर नाही. पण तसं नसतं ते, तुम्हाला ज्या क्षणी जे उत्कटपणे भावलेला आहे तुमचा जो विचार आहे त्याच्यात जर क्लॅरिटी असेल तर तुम्ही का घाबरता, प्रेक्षक ते ऍक्सेप्ट करतील. आणि महाराष्ट्रातला प्रेक्षक हा गेल्या 30 वर्षात आम्ही बघितल्या अनुभव अत्यंत प्रगल्भ असा प्रेक्षक आहे. आपण जर चांगलं दिलं तर ते पाहणारे प्रेक्षक आहे आणि 30-30 वर्षापूर्वीचा आठवून सांगणारे आम्हाला प्रेक्षक आहे असं. महत्वाचा प्रश्न सांगताना काय झालं की मी दिग्दर्शक म्हणून मला पहिलं नाटक कानिटकरच मिळालं, मी ते दिग्दर्शित केलं सुद्धा 400 आधीचं हा चंद्रलेखाचं रंग उमलत्या मनाचं टीनेज वरचंच नाटक होतं आणि चांगल्या पद्धतीने ते झालं, त्याचे 350-400 प्रेम झाले. महत्वाची गोष्ट पुन्हा जिगीशाच्या बाबतीतली मराठवाड्याच्या बाबतीतली रंगसंवेदनेच्या बाबतीतली किंवा कॉम्बिनेशनची घडली अशी की आम्हाला म्हणजे मी हा आणि एकीकडे अजित गडवी जर आमच्याबरोबर अवरबोधन आला तरी नसला तरी मनाने आणि माझ्याबरोबर विचारायचं आमच्या बरोबरच होता. या दोघांची डॉक्टर तरी सुद्धा आणि 400 नाटक जोपर्यंत आम्ही केली नाही तोपर्यंत आम्हाला आमची म्हणून वेगळी ओळख मिळणार नव्हती की हे यांच्या रंग संख्यामध्ये एकूणचेवारांचं एक जे अभिजात लिखाण आहे एक मानवी नात्यांविषयीचं पूर्ण एक विधान आहे आणि नंतर ते युगांतपर्यंत जात हे का करावं असं वाटलं त्याला मिळणारा प्रतिसाद असं एक प्रदीर्घ नाट्यत्रयीविषयी सगळ्यांना ऐकायला आवडेल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात डॅडी मनी नसताना मला दुसरा भाग आवडला होता आणि मी तो 93-94 साली प्रायोगिक रंगभूमीवर आविष्कारला तेंडुलकरांच्या मदतीने मी तो केला आणि तेव्हा फार सुंदर माझ्याकडे ऍक्टर्सची टीम होती ज्याच्यामध्ये प्रशांत सुभेदार नंदाना गुप्ते दिलीप कुलकर्णी मंटू माधव आणि भरपूरच मंडळी किशोर दिली सचिन खेडेकर अशी सगळी मंडळी होती ते मी नाटक केलं त्याचे 50 प्रयोग मी तेव्हा करू शकलो त्या ट्रायलॉजीचे पण पुढे मला करता आले नाही मला एक विचार असा डोक्यात येत होता की ते नाटक जुनंच होत नाहीये म्हणजे खेडं ते शहर बदललं जातंय हे संक्रमण आता आणखी वेगवान पद्धतीने वेगळ्या पद्धतीने समोर येत आहे पण यातली जी रिलेशनशिप आहे यातलं जे म्हणणं आहे यातली जे नातेसंबंध आहे यातलं खेडं आणि शहराच्या संघर्षातली फार उत्तम रेषा आहे ती सगळी वर्क होते पुन्हा पुन्हा एक असा थॉट पण आला की जर आपण म्हणतो की रंगभूमीवर सतत वेगवेगळ्या प्रवाहात चांगलं काम होत आहे तर तेव्हा प्रायोगिक वरचं नाटक आता प्रेक्षक एवढा प्रगल्भ नक्कीच झाला असेल ना की तो व्यावसायिक रंगभूमीवर बघू शकेल तर आपण का नाही करून बघायचं आणि ते अभिजात नाटक आहे त्यामुळे नवीन पद्धतीच्या टीम बरोबर घेऊन कारण ती टीम तर रिपीट करणं संबंधच नव्हता वयाच्या प्रपोर्शनच्या मानाने ते केलं धाडस आणि ते सक्सेसफुल झालं फार चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळाला पाठोपाठ दुसरा भाग केला पाठोपाठ तिसरा भाग केला असं 3 वर्षाचं प्रपोजल आम्ही वर्कआउट केलं आणि सगळ्यात महत्वाचं ज्याचं साक्षीदार तुम्ही लोक आहात की 2018-17 साली याचे 9 तासाचं सलग नाटक मी मुंबई पुणे आणि इतरत्र जेव्हा करू शकलो आणि त्याला प्रेक्षक जेव्हा आले तेव्हा मला खूप रंगभूमीचं समाधान मिळालं म्हणजे एलकुंचवालांच्या लिखाणाची सार्वकालिकता वैश्विकता ही पण अधोरेखित झाली चांगल्या प्रामाणिक प्रयत्नांना परत एकदा की फक्त कॉमेडीच चालतं तद्दन चालतं डोक्याला ताप नको असं चालतं असं काहीही नाही हेही सिद्ध झालं आणि चांगलं दिलं तर आपण असं म्हणतो की आपली कॅपॅसिटी सलग बघण्याची कमी झाली आहे आपली सलग वाचण्याची कमी झाली आहे आपल्याला सतत ब्रेकवर जावं लागतं आपल्याला सतत काहीतरी व्यवधान लागतं अशा परिस्थितीत 9 तास लोक बसतात 5 इंटरव्हल टिकेट घेऊन येतात ही माझ्या दृष्टीने मला रंगभूमीच्या दृष्टीने फार महत्वाची अशक्य वाटणारी गोष्ट आणि 3 वर्षाचं हे प्रोजेक्ट ज्या पद्धतीने सक्सेसफुल झालं सगळ्यात महत्वाचं असं झालं की नवीन पिढी आला एक जुनी पिढी नॉस्टेल्जिया म्हणून आली आठवण म्हणून आली रिकॉल मेकर म्हणून आली दुसरी पिढी जी तुझ्या माझ्या वयाची होती त्यांना परत एकदा हा अनुभव घेता आला आणि त्यांनी आवर्जून बरोबर तिसऱ्या पिढीला घेऊन आला इथे डॉक्टर जगताप बसले किंवा अशी अनेक मंडळी की बालगंधर्वाच्या अण्णाभाऊ साठेच्या प्रयोगांना पुण्याला प्रयोग आहे पण लातूरवरनं माणसं येतात साताऱ्यावरनं माणसं येतात नेवाशावरनं माणसं येतात धुळ्यावरनं माणसं येतात ट्रॅक गाड्या घेऊन येतात 8-8, 10-10 जण एकत्र येतात हा अनुभव जेव्हा आला किंवा मला युगांत पाहिल्यानंतर एवढं गंभीर स्वरूपाचं तत्व विवेचन बघितल्यानंतर अण्णाभाऊ साठेला लातूर आणि बाकीच्या परिसरातली की आम्हाला येणाऱ्या आम्ही भूकंपच रिलेट केला त्याच्या नंतरचं जे काही सायकलिंग आहे तेच आम्ही अनुभवलं असं जेव्हा सॉफ्टवेअर मधली मुलं म्हणायला लागली किंवा इंग्रजीच्या SNDT च्या काही विद्यार्थ्यांनी एलकुंचवालांवर आता मी PhD करतो आणि आम्हाला म्हणून 3 लाख सलग प्रेक्षकांच्या साक्षीने बघायचे असं म्हणायला लागली तेव्हा मला त्याचं खूप छान प्रकारे समाधान मिळालं कृतज्ञता मिळाली मला स्वतःला असं वाटतं की हे अभिजात नाटक आहे एलकुंचवालांचं आणि ते 35-40 वर्षांच्या कालावधीचं क्रॉसिक्शन घेऊन वावरतं म्हणजे 84-85 मधलं खेडं त्यानंतर 95 बदललेलं खेडं आणि त्यानंतरच्या आवर्षणानंतर पाऊस न पडल्यानंतर जो आपल्याला फार परिचित आहे मराठवाड्याच्या भागाला तर तो इतका परिचित युगांत असा भाग आहे की ते आपल्यासाठी प्रत्येक वाक्य न वाक्य संदर्भ न संदर्भ पण तो तेवढाच नाहीये फक्त वैयक्तिक अनुभवापुरता तर रूट्सच्या शोधात येणारा अमेरिकेहून जो आहे दुसऱ्या पिढीचा प्रतिनिधी जो जेनेटिक इंजिनिअरिंग विषयी बोलतो तो कॉस्मॉस विषयी बोलतो तो आपण क्लोन निर्माण करतोय पण पुढे काय करणार निर्माण करतो ह्या पद्धतीच्या रचनेबद्दल बोलतो हे लेखन 1992 मध्ये आहे पराग नावाचा जो माणूस आहे म्हणजे राजकीय सामाजिक संघटनांमध्ये गावात राहिलेले जे आहेत आणि ज्याला असं आपण म्हणतो की राग आहे कास्ट सिस्टीम विषयीचा आणि मी जाणीवपूर्वक पटभ्रष्ट होऊन दाखवतो नैतिकतेच्या आईचा भोग असं म्हणून मी ते स्वीकारतो असा संपूर्ण पराग आहे
आणि त्याचं पूर्णपणे उन्मयन झालेलं आपल्याला तुरुंगात परतताना जाण्याला दिसतं की जो रूट्स पर्यंत आतमध्ये तळालयात मुळामध्ये रुजलेला आहे. त्यामुळे ते एक उलटा सुलटा जी कसं नेहमी असं म्हणतो की ते क्लासिक एक्झाम्पल ऑफ इंडियन प्ले असं मी म्हणतो. त्याच्यामधली तुम्ही माझ्याशी वर्णन केलं तसं काळाचा पडदा, संक्रमण, रिलेशनशिप, सायकोलॉजिकल सोशोलॉजिकल संघर्ष, विंगेत म्हणजे पात्र स्टेजवर आली नाही तरी सुद्धा आपल्याला बघण्यात राहण्यासाठी मधला बन्सीलालाही दिसतो, करप्ट इन्स्पेक्टरही दिसतो, याच्याबरोबर चंदनाचा याचा व्यापार करणारी माणसंही दिसतात, न येणारी पात्र पण आपल्याला ठसठशीत दिसतात, त्यांचे परिणाम पण दिसतात, खंबीर उभी राहणारी नंदिनी पण दिसते. आणि ट्रायोलॉजीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे जे अतुलही सांगतो मीही सांगतो तेही म्हणतात की भारतीय स्त्री आणि तिची स्ट्रेंथ कुठल्याही काळातली जुनी नव्यानी म्हणजे आज आपल्याला आजी वाटणारी बाई नंतरची आई वाटणारी बाई नंतर बायको वहिनी या कॅटेगरीतली जी बाई आहे किंवा नवीन आलेली नंदिनी आहे हा पूर्ण भारतीय स्त्री आपल्या कुटुंब व्यवस्थेचा जो कणा आहे त्याचा कणखरपणा या नाटकात त्याने फार सुंदर पद्धतीने प्रतिकात्मक पद्धतीने दाखवलेला आहे. काळाचं भान हरवलेल्या दादीपासून तर खंबीरपणे परिस्थितीला सामोरं जाणाऱ्या नंदिनी पर्यंतच्या सगळ्या बायका, सगळ्या स्त्रिया, सगळ्या स्त्री व्यक्तिरेखा आपल्याला ट्रायोलॉजीमध्ये दिसतात. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं नाटक आहे. ते एकदा नाही दोनदा केल्याचं मला खूप समाधान आहे. त्याचं पुस्तक रूपात प्रक्रियेचं पूर्ण एक संपादन केल्याबद्दल मी प्रशांत दळवींचा खरंच ऋणी आहे. जिगीशाने ही जबाबदारी प्रकाशनाच्या रूपात अंगावर घेऊन ही पुस्तकं घेतली आणि जेव्हा लातूरचे डॉक्टर जगताप अचानक 10 कॉपीज दायातच्या मला विकत पाहिजे असं म्हणतात तेव्हा त्या दायातचं पर्पज काय होतं त्याचा हेतू पण सिद्ध होतो. त्यामुळे आमच्या दृष्टीने म्हणजे माझ्या दृष्टीने एक काही केलं म्हणायचं तर ट्रायोलॉजी आणि नंतर हॅपी लेटर एवढं केलं तरी पुढे असं म्हणायची लवकर आली माझ्या मध्ये. तिथं मी थोडीशी भर घालतो. एक तर जे प्रवक्त्याला सांगितलं त्याप्रमाणे या दोघांनी इतिहास असा घडवलाय की पूर्वी प्रायोगिक आणि व्यावसायिक असे जे दोन भाग होते ते असे काही नसतात. नाटक चांगलं तरी असेल किंवा वाईट तरी असेल आणि चांगली नाटकं कोणत्याही पद्धतीने लिहिली तर कसलीही तडजोड न करता स्वीकारली जातात आणि ती व्यावसायिकदृष्ट्या उत्कृष्ट ठरतात हे या दोघांनी सिद्ध केलं. आणि आता ज्या आपण नाट्यप्रेमीविषयी बोलतोय त्याचं अभिजात पण यात आहे की वाडाचेरीमधली मग्नताळ्यासाठी आणि युगांत यातून महेश एलकुंचवार यांनी काय दाखवले तर नातेव्यवस्था ही हळूहळू विरत झिरत चाललेली आहे. नाते संपुष्टात आलेली आहेत हे वाडाचेरीमध्ये दिसत. मग्न तळ्याकाठीमध्ये ते तळ अटक चाललेले आहे, जिव्हाळा अटक चाललेला आहे आणि युगांत मध्ये तो पूर्ण नष्ट झाला आहे. या सोबतच मध्यम वर्गीय हा सहजगत्या गुन्हेगार होतो. सहजगत्या हे मग्न तळ्याकाठीमध्ये दिसत. तो गुन्ह्यामध्ये कुठल्या सामील होतोय तर तो जंगल तोडतोय, तो वाळू विकतोय आणि यामुळे आलेला युगांत 8 वर्ष युगांतमध्ये पाऊस आलेला नाहीये. नुसती धूळ उडते, बाबरीचं जाळ सुद्धा शिल्लक नाहीये आणि अशा वेळेला काहीही आशा संपल्यानंतर मूळ हुरकत येणारा माणूस हे जे काही त्यांनी दाखवले हे अभिजातपण आहे आणि हे द्रष्टेपण आहे आणि ह्या सगळ्याला तेवढ्या समर्थपणे ज्या चंदूंनी त्याला जी काही ट्रीटमेंट दिलेली आहे त्यामुळं मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड. आणि त्याने म्हणलेलं खरं की चंदूचं नाव हे या नाट्यप्रेमीमुळे अजरामर असणार आहे. आपल्यापैकी काही जणांना या तू कोणते कोणते जरा थोडस सांग आणि निदान निदान चित्रात्मक करी. हे मग्न तळ्यासाठी बदलं आहे. त्याच्यामध्ये हा जो अमेरिकेला जाण्याची परमिशन मागणारा जो मुलगा आहे म्हणजे जे मुंबईला राहणारा सुधीर आणि त्याची बायको अंजली त्यांचा हा मुलगा आहे आणि तो अमेरिकेला संशोधनासाठी जातो असं म्हणतोय. आणि हे आई वडिलांना पाकान ज्याच्यासाठी त्यांनी सगळं राखून ठेवलंय तोच आता त्यांच्याबरोबर राहणार नाहीये. त्यांच्यातली रिलेशनशिप पण ही सेक्शुअली मानसिकदृष्ट्या ड्राय झालेली आहे आणि अशा वेळेला हा मुलगा पण तिकडे घेऊन जाणार आहे अशा प्रकारचा पैसा आहे. ही नंदिनी आणि पराग आहे. ऍक्ट्रेसची नावं ही राजेश्री, हिचं नाव आहे राजेश्री सावंत ठाकूर.
आणि त्याच्यानंतर चिन्मय मांडलेकर या दोघांनी पण अप्रतिम कामं केली याच्यामध्ये. नंदिनीला विशेषतः दुसऱ्या अंकामध्ये मग्न तळ्या गाठीच्या दुसऱ्या अंकामध्ये ती येते आणि तिला तिच्या वाटेला तीन सीन आहेत, म्हणजे तीन सीन आहेत हे ज्याला असं म्हणतो की त्या पराठचा संपूर्ण कचरा करणारे आणि त्या नंदिनीचं महत्व वाढवणारे मितभाषी असून प्रेझेन्स एखाद्या नटीला ज्याला आपण म्हणतो सबटेक्स कसं वापरता येईल, सामर्थ्य कसं स्वतःच सिद्ध करता येईल अशा पद्धतीचा चॅलेंजिंग रोल तिने केला होता. त्याच एक दृश्य आहे की आई ची भूमिका करणारा भारती पाटील आहे. गमत म्हणजे यांनी प्रसाद प्रतिमा जोशी आणि या सगळ्या मुलांचे रोल ही मुलं असणारे रोल केले. या नटीचं वय स्वतःच फक्त 45च पण त्याचं व्यक्तिमत्व जे ज्याला देशस्थ घरातली कर्तबदार बाई असं त्याच्यासाठी मी केलं होतं आवाज तिचा तिची समज या दोन भावांचं सीन आहे. या दोन भावांच्या सीन बद्दल जगभरात फार वेगवेगळ्या पद्धतीने बोललं गेलं. आपल्याकडे खेड्यातल्या राहणाऱ्या भावाचा मुलगा आणि शहरातल्या राहणाऱ्या भावाचा मुलगा यांचं एकत्र पोहणं, अंगणात रात्री झोपणं, गच्चीवर रात्री झोपणं, एकमेकांच्या अनुभवांविषयी बरोबर बोलणं हा अनुभव आपण फार लवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याची जी सैंदर्य आहे ती आपल्याला फार चांगली माहिती आहे. कधी कधी शहरी प्रेक्षकांना ते मिसइंटरप्रिट होणार यांचे सीन्स आहेत पण ते फार सुंदर पद्धतीने. हा युगांत मधला तो जो पथभ्रष्ट झालेला तुरुंगातून बाहेर आलेला आणि आता जवळपास सत्य झालेला असा असा तो म्हणाले आणि जो जीवनाचं तत्वज्ञान एका वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवतोय. आणि हा अभय परत आलेला अमेरिकेवर हा बाळ जो आहे नंदिनी परागचा ज्यांनी जन्माला आल्यापासून पाऊसच पाहिलेला नाही, या मुलाला संपूर्ण युगांतमध्ये एकही डायलॉग नाही आणि ती म्हणते की त्याला घेऊन जा दादा तुमच्याकडे त्याला पाऊस दाखवा त्याने आतापर्यंत पाऊसच पाहिलेला नाही अशा प्रकारची ती रचना आहे. अशा प्रकारचं काहीही जवळ नसताना एकमेकांच्या विश्वासावर जगणारे जे नातेसंबंध असतात या तुरुंगात गेले तरी घर सांभाळणारे घराचे रीतिरिवाज सांभाळणारे खंबीरपणे उभी राहणारी नंदिनी आणि तिचा आधार असणारा तो परा किंवा ती आधार वाटणारी त्याला अशा प्रकारची ती जोडी आहे. सेट पूर्ण बदलला याच्यामध्ये प्रदीप मुळे या माझ्या उपत्यकाचा आवर्जून उल्लेख करायला लागेल कारण त्यांनी वाडा शेरेबंदीमध्ये एक एक्सपेरिमेंट केला की तुम्ही आता प्रेक्षक आहात असा वाडा आहे, दुसऱ्या भागामध्ये तो वाडा असा होऊन थोडा आत सरकलाय आणि तिसऱ्या भागात तो पूर्णपणे 180 degree फिरलाय म्हणजे त्या वाड्याची मागची बाजू आता तुमच्या समोर आली असं. या 9 तासाच्या नाटकात आपण त्या वाड्याला संपूर्ण प्रदक्षिणा घातल्याचा पूर्ण फील त्या माणसाने आपल्याकडे 64 वाड्याचा दिलेला आहे. हे रात्रीचं दृश्य आहे आणि युगंतमध्ये एक 80 मिनिटाचं नाटक आहे याच्यामध्ये फार हालचाली नाही. म्हणजे मी वाड्या शेरेबंदीमध्ये पहिल्या अंकात त्या वाड्यात असणारी गजबज हालचाली कृती सगळं, दुसऱ्या अंकातलं सगळं ड्रामा आणि तिसऱ्या अंक फक्त एका रात्रीचं ते नाटक आहे, एका दिवसाचं आणि रात्रीचं. आणि त्याच्यामध्ये एका जागी बसून मोठमोठी पल्लेदार स्वगत बोलतात पण ती नुसती स्वगत नाहीत ते जीवनाचं तत्वज्ञान आहे, त्यांच्या आयुष्याची समज बोलायला लावणारं सगळं म्हणणं आहे. त्यामुळे ते ऐकताना कुठे बोर होत नाही किंवा काहीतरी आपल्याला फक्त आपण काहीतरी गटा ऐकतो असं वाटत नाही. आता चित्रपटांविषयी तर कोणत्या चित्रपटांविषयी बोलायला तुम्हाला आवडेल? मला असं वाटतं त्यांच्यावर खूप मार होत नाहीये ना, म्हणजे नाहीतर आम्ही ट्रायलॉजी करणारी माणसं मुलाखत भाग एक मुलाखत भाग दोन असेल नंतर एकाच भागामध्ये सगळं करण्याची गरज नाही. कोणत्या चित्रपटाविषयी बोलायला आवडेल? तुकाराम का फॅमिली करता का तुकाराम आणि आजचा दिवस माझा याच्याविषयी आम्ही 2 मिनिटं बोलू कारण मला असं वाटतं की एक भान आम्ही सिनेमाचं नाटकासारखं सिनेमात ठेवलं जवळपास 10 ते 11 सिनेमे त्याच्यापैकी सगळे सिनेमे ऑलमोस्ट हे प्रशांत तळवी आणि अजित तळवी माझ्यावर लिखाणाच्या प्रति आणि मी त्यांच्या बरोबर होते. त्यामुळे तुकाराम बनवताना एक अप्रतिम प्रभातने बनवलेला सिनेमा आपल्या माघारी होताच आपल्या पाठीशी होता ज्याच्या ब्रॅकेट बाय टेक्स्चर बद्दल त्यातल्या घाबडेपणाबद्दल निरागसपणाबद्दल आजही बोललं जातं. तांत्रिक दृष्ट्या त्या काळात एवढा सिनेमा विनायक दामले आणि अशोक दामले यांनी बनवला तो दिग्दर्शकाने
त्यामुळे त्याचे जेवढं कौतुक होत तेच आपल्याला इंटरप्रिटेशन म्हणून कारण आपल्याला नवीन काळाचा एक प्रवक्ता म्हणून आपल्यासाठी मूळ पुरुष म्हणून मराठी भाषेचं विचारांचं एक गणित मांडणारा नुसताच भाऊ भक्तीचा सेवा नसणारा बंडखोर कवी म्हणून आणि त्याचं संत पण कशात दडलंय म्हणून आपण संत तुकाराम न देता एका माणसाचा संत पुढे कसा झाला तो आपल्यासारखाच तुकाराम आंबेले नावाचा माणूस आणि चमत्कार वगळले गाथा बुडाली आणि वर आली म्हणजे काय झालं तर ती जनमानसात रुजली तुमच्या माझ्या मनात आणि डोक्यात ती पूर्णतः भिरलेली होती त्यामुळे ती कागद बुडले म्हणून ती गेली असं होत नाही अशा पद्धतीच्या इंटरप्रिटेशन पर्यंत चमत्कार आशिवाचा तुकाराम आणि जो तो संत होण्याची प्रक्रिया एक सावकार आहे कुणबी आहे शेतीत रमलाय लहानपण उत्तम गेलंय उत्तम परिस्थितीत गेलंय आणि मोठा जो महादुष्काळ बघितला त्यानंतर जीवनाची वैयक्तता लक्षात येणं आपला मुलगा आपली बायको आपला भाऊ आपले वडील जाताना बघणं आणि त्यातून आलेलं एक जे संपूर्णपणे एक ज्याला म्हणतो की जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी आहे ती त्या माणसाला मिळणं एक ज्याला विरक्ती येण्यापर्यंतचा प्रवास विठ्ठलाच्या भक्तीविषयीचा पण आंधळी भक्ती नाही तर जाग विचार मध्ये पण भक्ती आहे आणि माझ्याकडे पाऊस आला नाही म्हणून मी यावर्षी वारीला येणार नाही असं निरोप विठ्ठलाला धाडणारा तुकाराम अशा पद्धतीची रचना करताना या दोघांनी उत्तम लिखाण केलं. आजचा दिवस माझा आपण एक महत्वाचा सिनेमा आम्ही आमच्या आयुष्यातला तिघे जण समजतो कारण ज्याला असं म्हणतो की राजकारणावर आपल्याकडे फार काळ्या पांढऱ्या व्यक्तिरेखा म्हणून बघितलं जातं त्यातली जी ग्रे शेड होती आणि यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य होतं आपल्याकडे आदरणीय की राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासकांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे या एका लाईनवर एका रात्री खूप चांगल्या कामासाठी मंत्रालय उघडं राहतं जसं आजकाल राहणं अशक्य आहे परंतु तसं राहू शकतं इच्छाशक्तीचा हा सगळा खेळ आहे ठरवलं तर एका सामान्य माणसासाठी कसं होऊ शकतं अशा पद्धतीचा एक वेगवान स्क्रीन प्ले खूप चांगल्या डायरेक्टर सोबत आम्ही या सिनेमामधून मांडायचा प्रयत्न केला होता. आपण यावर प्रशांत फॅमिली कटाविषयी बरोबर फॅमिली कट्टा सर म्हणजे अगदी आता नुकतंच आलेला सिनेमा आहे. बेसिकली सेलिब्रेशन नावाचं एक नाटक केलं होतं आम्ही त्याचा कुठेतरी त्याच्यात बेस होता आणि पूर्ण आपली जी फॅमिली सिस्टीम जी आहे कुटुंब व्यवस्था जी आहे ती कशी बदलत चालली आहे याच्याबद्दलचा तो सिनेमा आणि बेसिकली पुन्हा त्याच्यात पण एक खूप स्ट्रॉंग असं स्त्री पात्र होतं आजीचं की ज्यांचं लग्न आता 50 वर्ष होत आहेत आणि म्हणून ती आई ती पूर्ण कुटुंबाला बोलवते आपल्या मुलांना बोलवते आणि तिला काहीतरी त्यांना खूप सांगायचंय एकीकडे आनंदही व्यक्त सगळ्यांनी मिळून करायचं आणि तिला त्यांना काहीतरी सांगायचं पण आहे म्हणून बोलवते आणि सगळे एकीकडे जमतायत आणि एका क्षणी तो जो म्हणजे तिचा नवरा जो आहे त्याचा मृत्यू होतो आणि पुढे काय होतो असा तो सिनेमा आहे. पण एकूण कुटुंब व्यवस्थेची जी स्थित्यंतर आहे त्याविषयी त्याच्यात भाष्य करण्याचा प्रयत्न केला. इमोशनली आमच्या बरोबरच राहा आमची भावनिक जबाबदारी तुमच्यावरच आहे आमचं तुमच्याशिवाय कसं होणार असं म्हणत नाही ती म्हणते दूर राहा पण कनेक्टेड राहा. शिक्षणासाठी नोकरीसाठी करिअरसाठी आपण एकमेकांपेक्षा जवळ सगळे राहू शकणार नाही आता काळाच्या ओघात पण मनाने जवळ राहा जोडलेले राहा तुटक होऊ नका एकांडी होऊ नका अशा प्रकारे आणि आम्ही आमचं आहोत आम्ही तुमच्यावर डिपेंडेंट नाही आहोत तर तुमच्या पैशांवर कशावर पण तुमच्या चौकशीवर आणि आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही आपोआपसात कनेक्टेड राहा असं ती दुसऱ्या पिढीला जेव्हा तत्वज्ञान सांगते ते फार महत्वाचं ठरत. दोघांना एक प्रश्न आहे की तुम्ही काही नाटक करता सिनेमा करता तू लिहितोस आणि तू दिग्दर्शन करतोस तर आपण जे मनात आहे ते पूर्णपणे व्यक्त झाले असं समाधान मिळत नाही. नाही या प्रश्न खूपच अर्थगर्भ आहे. एका अर्थानं त्या क्षणी मिळत आणि काही क्षणानंतर आपल्याला असंही वाटत राहते की अरे अजून याच्यात हे चाललं असतं का असं हे प्रोसेस होतेच पण नाटकापेक्षाही सिनेमात कधी कधी जास्त होते असं मला वाटतं. आम्ही कधी पण सिनेमा केला कधी कधी ती म्हणजे ती खूपच आमच्या इथली अशी फिल्म आहे ती भेट नावाची रोहिणी कुलकर्णींनी त्यांचे लघु कादंबरी होती त्याच्यावर आम्ही ती केली होती
पण कधीतरी मग असं वाटतं की थोडं अजून जास्त वेळ मिळाला असतं तर आपल्याला हे करता आलं असतं का. पण गंमत अशी आहे सिनेमा या माध्यमाची असं बघितलं कारण मी कधीतरी म्हणजे यांच्या जेव्हा शूटिंगला जातो तेव्हा मला यांचा जो व्याप आणि तो सगळा पसारा असतो तो पाहून अक्षरशः म्हणजे मी विचारच करू शकत नाही की मी दिग्दर्शन कधी करू शकेन म्हणून. कारण इतक्या गोष्टींची व्यवधानं ठेवावी लागतात. आर्टिस्टच्या डेट्स असतात, लोकेशन असतं, अमुक असतं, तमुक असतं, एकीकडे कॅमेरामन असतो, त्याला लाइटिंगला त्याचा वेळ हवा असतो. या सगळ्यांमध्ये पण ऍक्टर्सला कुठेही कंटाळा आला नाही पाहिजे, त्याने तो चांगला टेक दिला पाहिजे. आणि अनेकदा ठरलेलं लोकेशन असतं आणि वेळी कळत नाही आता हे मिळत नाहीये. या सगळ्यातून वाट काढत करताना अनेकदा असं होऊ शकतं की अरे थोडस असं करता आलं असतं का. पण मला वाटतं प्रत्येक सिनेमाची किंवा प्रत्येक नाटकाचा एक आपण जसं आपलं म्हणतो की जरा माझ्या आयुष्यात मला असं करता आलं असतं का, पण ते शक्य नसतं. त्या त्यावेळी ते त्याची एक ठरलेली वेळ असते, त्याच्यातच ते होणार असतं. त्याच्यामुळे असं जरूर वाटतं कारण पूर्ण समाधान मिळालं तर पुढे नसतो. पण मला वाटतं ते जिवंतपणाचं लक्षण नाही त्या सगळ्यांचं भेद होण्यालं आहे आणि आता काहीही प्रश्न नाही. तेच म्हणजे माझ्यापासून आमची पाणी चाललेली आहे. पण या सगळ्या आमच्या प्रक्रियेत दिशाचा जो आमचा सगळा ग्रुप आहे मुद्दाम बोलता बोलता सांगतो कारण ते तुझ्या प्रश्नाशी अर्थचही नाहीये. पण या सगळ्या गोष्टी गंमत ही आहे की याच्या बाबतीत खूप चर्चा मिळतात. म्हणजे चंदू आहे, मी आहे, आमचं पण हे आहे सगळ्यांचं. पण वाद आमच्यातले इतके होतात ऍक्च्युली, आणि ती खूप गंमत आहे आमची सगळ्यांची एकमेकांची, कि ते अन्सेफ असणं एकमेकांना, एकमेकांचं अनेकदा अपेक्षा वेगळ्या असतात, अपेक्षा वेगळं घडतं आणि आपल्याला अपूर्व वाटत असतं, असमाधान असतं आणि त्याची नंतर मिळत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्ञानेंद्रजी नावाचं जे नाटक आहे त्याच्या मला आठवत की मी त्याच्या एकाच तालमीला गेलो, मी लिहिलं सगळं झालं वगैरे वगैरे आणि एका तालमीला गेलो आणि मला असं दिसलं की चंदू मी ते शालूजी आहे त्याचं एक मोठं तिचं स्वागत लिहिलेलं दुसऱ्या अंकातलं आणि मला कुठेतरी वाटत होतं की ती एका खोलीत उभं राहून ते बोलते नवऱ्याला. आणि मी तालमीला गेलो आणि चंदू फिरवत होता नीना कुलकर्णीला या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत या. म्हणजे अरे काय चाललंय, म्हणजे मी तिथे काहीच बोललो नाही कारण कधीच तालमीत बोलत नाही. आणि चंदू हा असा आहे की त्याच्या तालमीत कुणी बोलू शकत नाही चांगला आणि नंतर म्हणजे प्रश्न विचारू शकतात हे होऊ शकतं पण ते इतकं सगळं शिस्तीत आणि याच्यात चाललेलं असतं. मी नंतर मात्र आम्ही भेटल्यावर मी थोडस नाराज जी माझी दाखवली म्हटलं अरे तू शालूला सगळ्या खोलीमध्ये फिरत तो तो जे म्हणायचे आपल्याला ते विखुरलं पण नाही का येणार त्याच्या प्रेक्षकांमध्ये त्याचा फोकस राहील का तुला नको का असं वाटतंय का तुला. बरं बरं नाही हे पण ते मी असंच मी असंच काय मग आमचं त्याच्यावरून वाद मग मग तमू नाही मग ते सगळं जाईल वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर मी जेव्हा पहिला प्रयोग पाहिला आणि ज्या प्रकारे प्रेक्षकांमध्ये बघून पहिला प्रयोग पाहिला आणि ज्या प्रकारे हालचाली यांनी बांधलेल्या होत्या त्या तिने खोल्या ती मला कधी ते स्वगत संपलंय कळलंही नाही आणि तरी त्याच्या आशयावरून कुठेही माझं लक्ष ठरलंही नाही. ही जी गंमत असते ते एकीकडे पहिल्यांदा समाधान वाटतं की अरे म्हणजे अनेकदा काही जण म्हणतात ना माझ्या मनोमंचावरचं नाटक प्रत्यक्ष दिसलं नाही एवढ्या माझ्या बाबतीत असं झालं नाही कदाचित तो जर्नी असल्यामुळे असेल आणि आम्ही एकमेकांना बोलू शकतो एकमेकांशी मांडू शकतो ही खूप एक चांगली या सगळ्या नाट्यांमधली गंमत आहे. फक्त आम्हीच नाही म्हणजे साहुल हे जे नाटक माझं झालं त्याचा पहिला अंक मी लिहिला आणि तो सगळ्या माझ्या मित्रमंडळींसमोर वाचून दाखवला सगळ्यांना खूपच आवडला त्या मी खूपच माझा कॉन्फिडन्स वाढला. मी दुसरा अंक लिहिला आणि सगळ्यांना वाचून दाखवला सगळे म्हणजे चुकलेला आहे आणि कुठेही दया माया दाखवली नाही हे आमच्या मैत्रीची काही विरवाट ठेवली नाही मला काय वाईट वाटली का वगैरे कुठेही विचार केला नाही आणि ज्या स्पष्टपणे मला सांगितलं म्हणजे मला तर वाटलं तर हे नाटक आता पूर्णच होत. पण अशी तुमच्या आजूबाजूला माणसं लागतात जी तुम्हाला काहीही आडपडदा न ठेवता तुम्हाला सांगू शकतात की हे तुमचं चुकतंय किंवा चुकलंय फटलाय आणि त्याच्यामुळे एक नाटकाला जीवन आणि मग मी तो दुसरा अंक पूर्णपणे लागले आणि परत लिहिला त्याच्यासाठी 2-3 महिने परत लिहिले आणि तो पूर्ण वाचल्यानंतर जेव्हा माझ्या ग्रुपला संदूसकट सगळ्यांना समाधान मिळालं तेव्हा मला ते कुठेतरी काम पूर्ण करायचं. या प्रश्नाचं माझ्या पुरतं उत्तर हे खरं तर अनसेडच आहे. याला श्याम मनोहर आमच्या खूप चांगल्या परसेंटेज मध्ये नेहमी म्हणतात की माझं नाटक ते 70% जमलंय 75% जमलंय. कारण असं आहे की ही कागदावरची कलाकृती मनात योजलेली कलाकृती जसा आपण तेंडुलकरांचा आवडता शब्द म्हणजे
लेखकाने मनोमंचावर त्याचं नाटक ते बघितलेलं असतं आणि ते मांडलेलं असतं, ते ट्रान्सलेट होऊन माझ्यापर्यंत पोहोचून मी नटांच्या मार्फत परत ते तसंच उभं करणं, याच्यामध्ये ज्याला असं म्हणतो काही जेम डाऊन होऊ शकते, काही जसं तो म्हणतो की ठरलेलं चित्र बिघडू शकतं पण अपेक्षित परिणाम दुप्पटही होऊ शकतो. मी डिझाईन करताना ब्लॉकिंग करताना मला जो सीन आवडलेला असतो किंवा एखादा सीन मला असं वाटतं की हे वाक्यांचं फारसं महत्व नाही कोरणार आणि कंपोजिशन मध्ये, पण माझ्या बरोबरचा जो ताकदीचा गट असतो तो ते क्षण तो अशा रीतीने जपतो की त्याचं परिपूर्ण चित्र दिसतं. असं मला असं वाटतं की लेखक दिग्दर्शक करणारे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष पाहणारे असं चार पातळ्यांवर हा तो म्हणतेस तसं ठरल्याचा किती टक्के होत जातं याचा प्रवास नेहमी होत जातो. आता असं होतं वर्षानुवर्षाच्या अनुभवानंतर आणि त्या कामाच्या एका आवाक्यानंतर की त्याचं ते पर्सेंटेज आपण म्हणतो की ते 80-90% खाली येणार नाही अशा प्रकारची आपल्यामध्ये एक सर्जनशीलता आणि त्याची डिसिप्लिन तयार होते आणि तोच आत्मविश्वास म्हणून आपण पाळतो की हे नाटक मला ऐकताना जसं दिसलं होतं तसं मी उभं करू शकेल असा आत्मविश्वास आता निर्माण होतो जो सुरुवातीच्या काळात नसतो. तो करून पाहिल्यानंतरचा त्याच्यामध्ये स्किलही आहे आणि ऐनवेळेस सुचले पण आहे. माझ्या संपूर्ण रचनेमध्ये मी दिग्दर्शनाच्या किंवा नाटकांच्या पण मी असं करतो की क्राफ्टेड जेवढं असतं तेवढंच उत्स्फूर्त त्याला भर ठेवतो. त्या क्षणाला ते आत्ता सुचल्यासारखं वाटलं पाहिजे तर ते सतत चांगलं येतं असं याचा माझा विश्वास. आपण जवळजवळ राहून गेलं, खरं तर चांगल विषय राहून गेलं. कायद्याचं बोला हा मराठी पहिला असा सिनेमा होता नाही तर ग्रामीण मराठी हे कायम कोल्हापूरचं असायचं पण कुंतल गिरीकर आणि त्या मतदानाची भाषा त्यामुळे कायद्याचा बोला यातनं एक वेगळे बनवलं. आत्ता जे नाटक सध्या चालू करतोय ते हॅमलेट शेक्सपियरचं नाटक किती फार मोठा ताप आहे त्याचा ज्यामुळे ते लातूरला येऊ शकत नाही असे सगळे त्यांचे प्रयोग चाललेले आहेत. तर पुन्हा एकदा कधीतरी बोलावं लागेल आणि असाच वेळ घ्यायला लागेल. यानंतर जास्त वेळ राहू नका आणि यानंतरचा चित्रपट लातूरला रिलीज करण्याचा विचार करा. कायद्याचं बोला मी लातूरला पहिल्यांदा चित्रपट रिलीज केला होता आणि हॅमलेट इथे होणार नाही असं मी काही जाहीर करत नाही. तोपर्यंत आपलं कुठं थिएटर अजून चांगल्या क्वालिटीचं झालं तर आम्हाला उलट समजेपर्यंत आणायचंच आहे, दाखवायचंच आहे. जसं ट्रायलॉजीचं राहिलं किंवा कशाचंही राहिलं. आता काय झालं या पोहोचण्याच्या मध्ये वेगवेगळे अडथळे पण आहेत. सिनेमाच्या वितरणातले अडथळे वेगळे आहेत, नाटकाच्या ट्रॅव्हलिंग आणि कॉस्टिंगचे अडथळे वेगळे आहेत, पण तरी सुद्धा इच्छा आहे. त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या बऱ्याच माणसांनी त्याच्यातनं मार्ग पण काढला की तुम्ही जेव्हा जेव्हा पुण्यामध्ये येतो तेव्हा चांगली नाटकं बघता, आवर्जून बघता. पण इथे सर्वांसमोक्ष आपले भाव पण बघण्याचा एक आनंद आहे आणि आम्हाला तो तुम्हाला नक्की द्यायला आवडेल. आम्ही 2 तास बोलत असताना तुम्हाला कदाचित थोडस कंटाळवाणं झालं असेल पण या प्रक्रियेविषयी आम्ही तुमच्या समोर बोलताना आणखीन एक भावना असते की बाहेरच्या माणसांसमोर बोलण्याची भावना असते. आम्ही गेले 30-35 वर्ष तिकडे जाऊन काम करत असताना तुमचे नातेसंबंध आणि तुमचं सख्य बरोबर घेऊन आम्ही तिथे वावरत असतो आणि 30 वर्षानंतर आमच्याकडे अजून मुंबईमध्ये ते औरंगाबादचे मराठवाड्याचे असं बघितलं जातं त्याची आम्हाला कधी काळजी वाटत नाही, आम्हाला त्याचा अभिमानच वाटतो आणि तो आम्ही मिळवू पण प्रकारे. कारण या प्रदेशाचं जर अतुलने पहिला प्रश्न विचारला ते ऋण कायम आहे. या प्रदेशांनी शिकवलंय, या प्रदेशांनी दिलंय, या प्रदेशांनी मिळवलंय, या प्रदेशांनी स्वप्न बघायला शिकवलंय. या प्रदेशाचं एक कॉन्फिडन्स लेवल जी आहे ना ते आपल्याकडे नेहमीच दुर्भिक्षाच्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला कमीच मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्यात एक दुर्दम्य इच्छाशक्ती आहे की होत कसं नाही, हे फक्त मराठवाड्याच्या लोकांमध्येच असतं की होत नको. जे हॅमलेटच्या वेळेस पण झालं, जे ट्रायलरच्या बाबतीत झालं, होत नाही म्हणजे काय, करून दाखवू, करून दाखवू, करून बघू, अशा प्रकारचा जो आत्मविश्वास आहे तो मराठवाड्याचाच आहे संपूर्ण. थँक्यू.